नमस्कार सगळ्यांना. बघा हे असं वादळ सुटलेलं आज हे चौकते वादळ जे म्हणतात मुंबईला. सकाळपासून हे वारं सुटलेलं आहे, वारं वादळ आणि पाऊस तुफान असं वारं आहे. आता पाऊस आहे बरं आणि आपल्याला कांदे भजी करायची आहे, तर मी असे हे कांदे ह्यांनी असे आपले जे वेफर्स करायचं असतं त्यांनी असं कणपैकी असे पातळ चिरून घ्यायचे आणि काय अगदी पटापट होतात. तर मी असे जवळपास 3 ते 4 कांदे चिरून घेतले आहेत आणि ह्याच्यामध्ये मी आपण असे एक साधारण अर्धी वाटी मी तीळ टाकले आणि असे खूप छान चव येते आणि खुसखुशीत लागतात. तसं मी हे तीळ टाकते. आता आपण याच्यात टाकूया थोडीशी अद्रक लसूणची एक साधारण चमचाभर पेस्ट, नंतर टाकूया आपण त्याच्यात थोडीशी 1/2 चमचा हळद, धणे पावडर 1 चमचा, 1/2 चमचा जिरे पावडर, 1/2 चमचा अख्खे जिरे, हे थोडंसं तिखट मिरची पावडर टाकूया, थोडासा अंदाजे 1/2 चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ टाकूया. आपण एक साधारण मीठ 1 चमचा मीठ घेतलेलं आहे, मीठ टाकूया. आणि ह्या थोड्याशा 5-6 मिरच्या आणि कोथिंबीर हे आता मी मिक्सरला लावून घेणार आहे. थोडं झणझणीत हवं असेल आपल्याला तर आपण मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. हे मी मिक्सरला असं जाडसर क्रश करून घेतलेलं आहे, खूप बारीक पेस्ट करायची नाही. आणि हे मिक्स साधारण एक चमचा भरून हे 5-6 आपल्या मिरच्या होत्या, एक दीड चमचा हे त्याच्यात मी टाकून दिलेलं आहे. तर हे मिरची क्रश आणि मिरची आणि कढीपत्ता आपण क्रश केलेला टाकला आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण अंदाजे एक बेसन घ्यायचं आहे त्या कांद्यात मावेल एवढं. मी आता 2 चमचे बेसन घेतले आणि याला आपण आता स्वच्छ हाताने असं मस्तपैकी मिक्स करून घेऊया. इन्स्टंट कांदा भजी आहे, पाणी घालायचं नाही याच्यात, हे कांद्याचंच पाणी असतं त्याच्यामुळे पाण्याची अशी वेगळी, पाणी घातलं तर ते तसं कुटकुरीतपणा त्याला येणार नाही. बघा असं खेकडा भजी याला म्हणतात, जसं खेकडा भजी कांदा भजी, त्याला असं मस्तपैकी छान हाताने मिक्स करून घ्यायचं. आणि त्याच्यातच आता आपण एक बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू. कोथिंबीर आपण मगाशी मिरची आणि कढीपत्ता जी मिक्सरला लावलं त्याच्यात पण टाकू शकतो, पण मग त्यांनी वड्या आपल्या भाज्यांनाच असा हिरवा रंग येतो, त्याच्यापेक्षा असे चिरून टाकले तर ते दिसायला आणि चवीलाही छान लागतात. हे आपण असं परत एकदा छानपैकी मिक्स करून घेऊया. तुम्हाला अगदीच वाटलं तर तुम्ही थोडंसं पाणी शिंपडू शकता, पण याला मला अजिबात त्याच्यात गरज वाटत नाही आहे. आणि आता मी हे चांगल्यापैकी मिक्स केलेलं आहे. बघा असं पाणी न टाकता पण याची अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे आणि याच्यामुळे आता ते भजी खूप कुरकुरीत होणार आहेत. तर आता आपण याला तळायला घेऊया. बघा मी इकडे तेल तापत ठेवलेलं आहे, तर तेल तापलेलं आहे, तेल छानपैकी गरम झालेलं आहे. आणि आता याच्यामध्ये टाकायची कशी बघा, ही अशी वाकडी तिकडी टाकायची, त्याचं नावच खेकडा भजी आहे, त्याच्यामुळे ती अशी अशी टाकायची आपल्याला, असे गोल गोल टाकायचे नाही आहे. जितका तुम्ही त्याचा वेडा वाकडा आकार करू शकता तेवढी ती वेडी वाकडी टाकायची आहे. ते मस्त खेकडा भजी अशी दिसते, नाहीतर ती गोल गोल भजी दिसते. ह्यांना असं मध्ये ढवळत राहायचं, आपल्याला खालीवर करायचं आहे, नाहीतर एकच बाजू त्याची शिजेल आणि कच्ची राहील, त्याच्यामुळे त्याला आपल्याला असं सतत ढवळत राहायचं आहे.
रघाशी मस्त छानपैकी लालसर रंगावर क्रिस्पी अशी तळून झालेली आहे, ती काढून घेऊ आपण आता। तर अशी ही मस्त पावसाळी संध्याकाळ आणि त्यात ही अशी गरमागरम कांदा भजी आणि त्याच्यासोबत हा टोमॅटोचा सॉस, बघा ही अशीपैकी ही खूपच सुंदर झालेली आहे। तर तुम्ही पण तयार करा आणि आनंद घ्या अशा गरमागरम कांदा भजींचा। कांदा भजी आणि चपात्यांपासून केलेले हे सामोसे तयार झालेले आहेत। चला या पटापट खायला, आणि आवडलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। एन्जॉय करा गरमागरम कांदा भजी आणि सामोसे। धन्यवाद।